नमस्कार, वृत्त मराठी मध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पावसाळी पर्यटन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा विदर्भ मराठवाडा सीमेवर बसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय। सहस्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक अनोखी पर्वणी ठरतोय। गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातूनच नव्हे तर मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करतात। पण या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी कुठलीही लॉजिंग किंवा रिसॉर्ट सारखी सुविधा नसल्यामुळे या पर्यटन स्थळाचा पर्यटकांना पुरेपूर आनंद घेता येत नाहीये। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी या पर्यटन स्थळाकडे लक्ष न दिल्यामुळे या पर्यटन स्थळाचा विकास खुंटला असून निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या पर्यटन स्थळाकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता स्थानिक नागरिक तसेच पर्यटक करतायत। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फी मध्ये विशेष सवलत। आपल्या बाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805535।